हा हॅलो नमस्कार, मी सायली पिसाळ स्वागत करते अजून एक आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। तर नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झालेली आहे आणि सगळ्यांना पडलेला प्रश्न म्हणजे मी बाळाला घेऊन माझं डेली रुटीन किंवा ज्या माझ्या रोजच्या गोष्टी आहेत त्या कशा मॅनेज करते। तर हे जे रुटीन आहे ते सकाळी 7 वाजल्यापासूनचं चालू झालेलं आहे आणि त्यापुढं हे असंच कंटिन्यू राहतं, म्हणजे जेव्हा मी उठते तेव्हापासून हे चालू राहतं। तर ते असंच राहतं, माझं काही उठायचा फिक्स टाईम नाही आहे, जसं बाळ उठेल तसं मग मी उठते। पण 7 हे माझं 90% हेच टायमिंग आहे की मी 7 वाजता उठते। उठल्यानंतर पहिला ब्रश करायचा आणि थोडंसं फ्रेश व्हायचं आणि माझ्यासोबत बाळालासुद्धा बाहेर घेऊन येते, त्याच्याकडे लक्ष ठेवत ठेवत मग ब्रश वगैरे ह्या गोष्टी आवरून घ्यायच्या। आणि मला होतं मॅनेज, म्हणजे खूप लोकांना प्रश्न पडतो की मी एवढं सगळं मॅनेज कसं करते, तर मला मॅनेज होतं, म्हणजे मला एवढं काय त्याचं वाटत नाही, त्रास वगैरे होत नाही। त्यानंतर ब्रश केल्यानंतर नॉर्मल पाण्याने स्वच्छ तोंड धुवून घ्यायचं, कारण मी संध्याकाळची झोपताना पिंपल क्रीम अप्लाय करून झोपते। सो मग ती स्वच्छ काहीही न लावता, म्हणजे कुठलंही फेस वॉश किंवा साबण वगैरे काहीही न यूज करता ती लावून घेते। त्यानंतर मग गरम पाणी, म्हणजे सकाळचे थोडंसं गारवा असतोच कारण वातावरण संध्याकाळचं थंड झालेलं असतं, मग पाणी तापवण्यासाठी ठेवायचं, त्यासाठी बकेट भरून घ्यायची। आणि हे माझं फिक्स रुटीन आहे आणि हे जे 7 वाजता चालू होतं ना ते 9 वाजता संपतं, त्यानंतर मग पुढचं परत पुढं चालू होतं। मला सगळं घरात आवरायला 2 तास काफी आहेत, म्हणजे 2 तासात माझं सगळं पटपट पटपट आवरून होतं। प्रत्येकाच्या बाळाची स्टाईल वेगळी असते, म्हणजे कोण जास्त त्रास देतं तर कोण देत नाही। तर मग पाणी वगैरे बकेट वगैरे सगळं हे करून झाल्यानंतर मग पाणी ठेवायचं, पाणी 1-10 मिनटं ठेव म्हणजे लागतात तापायला। त्यानंतर श्रेयांशला इथं ठेवलेलं ब्रश करताना, तो माझ्याकडं बघत खेळत असतो, म्हणजे तो काही त्रास वगैरे देत नाही। त्यानंतर मग बाळाला पुन्हा खाली पाळण्यात ठेवलं आणि त्यानंतर आम्ही झोपलेलो, ते आवरायला बेड गेले। तर हे पाणी तापेपर्यंत हे आणि भांडी या 2 गोष्टी होऊन जातात। बाळ पाळण्यामध्ये खेळतं, त्याला जर खाली टाकलं ना कुठं इकडं सरक तिकडं सरक, नाही तर पालतं हो हे हो आणि गोल फिर अशा ह्या गोष्टी करतो, मग पाळण्यात टाकलं का नाही तो चुपचाप एकटा खेळत बसतो। आता पण माझ्याकडे टकलावून बघतो आणि ऐकतोय हिचं काय चाललंय नक्की। तर त्याच्यामुळे मी जेव्हा मला असं पटकन काम करायचं असेल तेव्हा मग त्याला पाळण्यात ठेवते। त्यानंतर मग सगळं बेड क्लिअर करून घ्यायचा, त्यानंतर हे ब्लँकेट आतमध्येच असतं आणि छोटं ब्लँकेट बाहेर असतं, कारण आम्ही फक्त संध्याकाळचं इथं 10-10:30 झोपायला जातो, कारण तो वातावरण गार झालेलं असतं आणि दिवसभर आम्ही मधल्या रूममध्येच असतो। इकडं परत बाळाला वर काढलं, बाळ छान खेळते आणि म्हटलं ही रूम आवरून घेऊयात, कारण इथं पाळण्यात टाकलं आणि त्याच्यासमोर जर मी असले तर तो रडतो घेण्यासाठी, त्याच्यामुळे पुन्हा त्याला वर काढलं जेणेकरून त्याला वाटवं मी त्याच्या आसपासच आहे। आणि नंतर हे जे उरलेलं आहे इकडची रूम ती आवरली, कारण आम्ही दिवसभर इथंच असतो, आमचा इथं लय पसारा होतो, लय म्हणजे न सांगण्याच्या पलीकडचा पसारा होतो, कारण त्याचे जे रोजचे कपडे आहेत ते सगळे इथेच असतात, दिवस इथं जातो, त्याच्यामुळे त्याचे कपडे खेळणे सगळं पाळणा वगैरे ह्याच रूममध्ये असतो। मी ह्या रूममध्ये कुठल्याही प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक्सच्या गोष्टी ठेवलेल्या नाही आहेत, कारण बाळ पुढं सरकतं इकडं तिकडं होतं, त्याच्यामुळे मग भीती वाटते। त्यानंतर पुन्हा बाळाला खाली घ्यायचं, मग मी जोपर्यंत आंघोळ वगैरे करून बाहेर येत नाही तोपर्यंत बाळ खालीच खेळतं, जेव्हा मी त्याच्यासमोर असते तेव्हाच मी त्याला असं बेडवर ठेवते। आणि असं कुठं इकडं तिकडं जाणार असेल की मग बाळाला खाली घ्यायचं, ते आवरून झाल्यानंतर जी रात्रीची भांडी आहेत ती घासायची। त्याच्या आधी मी स्वयंपाकाची भांडी लगेच घासून ठेवते, पण रात्रीचं जेवण केल्यानंतरचं घासणं काय मला होत नाही, मग ती आहेत ती आधी लावून टाकायची, मग जी रात्रीची भांडी आहेत ती सगळी गोळा करायची आणि घासायची। आता सध्या मी एकटीच असल्यामुळं काही जास्त भांड्यांचा लोड वगैरे होत नाही, पाहिले तर 4-5 भांडे निघतात आणि जी जेवणाची आहेत तेवढीच, बाकीची जी स्वयंपाकाची आहेत ती मी लगेच घासून टाकते। पाणी तापेपर्यंत ह्या गोष्टी पटकन होऊन जातात, म्हणजे जास्त वेळ नाही लागत। आता हे असल्यानंतर माझं रुटीन चेंज होणार, कारण त्यांच्या ड्युटीच्या टाईमनुसार मला गोष्टी चेंज करायला लागणार, स्वयंपाक म्हणा नाश्ता म्हणा ह्या त्या गोष्टी। पण आता मी एकटीच आहे त्याच्यामुळं मग माझ्या सोयीनुसार किंवा बाळाच्या ह्याच्यानुसार आमचं रुटीन चालू असतं। तर मी म्हटलं ना 3-4 भांडे असतात, ते पण 2 झाले पटकन। त्यानंतर जे रात्रीचे भांडे आहेत ते व्यवस्थित वर मांडून द्यायचे, कारण किचनवर आहे ना सारखं बाळाला हे बनव ते बनव हे कर ते कर, किचनवर अजिबात भांडी राहायलाच तयार नसतो, सारखे खाली भांडी, एक तर खाली नाही तर बेसिनमध्ये बस। मग भांडी असं एवढी भांडी आहेत माझ्याकडं, सगळ्यात जास्त तर माझ्याकडंच भांडी असतील, पण असं वाटतं की भांडीच नाही आहेत।
तर त्यानंतर मग किचन वगैरे साफ करून घ्यायचं. रात्री तर मी केलेलंच असतं, तरी पण करून घेते. काय 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 ओ ओ ओ ओ ओ घेऊ आहे तुला, घ्यायचं घ्यायचं. तर चला, आपलं किचन वगैरे पण एकदम सुंदर झालेलं आहे. त्यानंतर आपल्या पुढच्या गोष्टींना सुरुवात करूयात. इथं मी ठेवलेलं आहे बाळाला बनवण्यासाठी खीर, कारण माझी आंघोळ होईपर्यंत खीर थंड होईल. त्याचं म्हणजे खाण्याचं मी जे टायमिंग आहे ना ते फिक्स आहे, मी त्याला टायमिंगवरच खायला देते. अजिबात तिकडं तिकडं क्वचित कधीतरी होणार, ट्रॅव्हलिंगमध्ये असेल म्हणजे ट्रेनमध्येच झालं तर, बाकी नाही. आता ही खीर मी बनवून ठेवलेली आहे, तर आता ती तसंच थंड पाण्यात ठेवली जेणेकरून ती थंड होईल. आणि किचनमधून बाळ लगेच दिसतं, कारण किचन आणि मिडल रूम समोरच आहे, म्हणजे एकच डोर आहे मध्ये. ही झाकून ठेवली आणि खाली पाणी ओतलं, म्हणजे ती पटकन गार होऊन जाईल. तर आता ह्या ज्या मेन गोष्टी आहेत ना, भांडी, त्यानंतर भांडी धुणे, भांडी किचनला लावणे आणि किचन साफ करणे आणि बाळाला खीर बनवून ठेवणे. तर आता ही खीर मी बाहेर नेऊन ठेवते, जेणेकरून ना बाळ त्या खीरला आहे का नाही बरोबर खेळतं, तोपर्यंत माझं पाणी पण तापलेलं असतं. आणि मी हीटरमधलं पाणी तापून झालं की हीटर बेसिनमध्ये ठेवून देते, कारण काय होतं बाळ मी आंघोळीला गेलं इकडं तिकडं सरकलं काय झालं म्हणजे नाही का मला भीती वाटते. त्यामुळं मी इलेक्ट्रॉनिक्स गोष्टींपासून बाळाला जरा जास्तच लांब ठेवते. तुम्ही पण हीटर ह्या गोष्टींपासून तुमच्या बाळाला लांब ठेवा. त्याचसोबत टॉयलेट बाथरूमचे डोर कंटिन्यू बंद करा. त्यानंतर 10 मिनिटांमध्ये पटकन पाणी तापतंच, आणि पाणी तापल्यानंतर मग आंघोळ करून घ्यायची. कारण सकाळचा गारवा असतो, पाणी थंड असतं. श्रेयांसच्या आंघोळीच्या वेळेस तर हार्डली 5 मिनिटं करेक्ट पाणी तापवावं लागतं. 5 मिनिटांमध्ये सगळं होऊन जातं. आंघोळीला गेल्यानंतर तसंच येताना कपडेसुद्धा धुवून घ्यायचे. बाळ म्हणजे उठल्यानंतरच मी त्याला दूध पाजते, त्यामुळं त्या 1 तासामध्ये त्या बऱ्याच गोष्टी मला करून देतो. त्या 1 तासामध्ये होणाऱ्या म्हणजे ह्या गोष्टी, सगळं आवरणे, त्यानंतर म्हणजे आंघोळ करणे, कपडे धुणे. त्यानंतर आंघोळ करून बाहेर आले की तिथंच आपली डे क्रीम असते, ती डे क्रीम अप्लाय करते. आता ह्या क्रीमबद्दल इन्फॉर्मेशनचा व्हिडिओ मी कालच इन्स्टाला अपलोड केलेला आहे. त्याचसोबत मी 2 दिवसापूर्वी यूट्यूबला सुद्धा अपलोड केलेला आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घेऊ शकता. बाळाकडं लक्ष देत 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 त्याच्यासोबत खेळत मग ह्या गोष्टी माझ्या होऊन जातात. तर कपडे धुताना माझा डोर ओपनच असतो, मी बाळाकडं लक्ष ठेवत असते की काय करतोय काय नाही. आणि आमचे कपडे तर एवढे निघतात ना, आमचे दोघांचेच कपडे असतात. आता माझे पण एवढे नाही, बाळाचेच एवढे कपडे असतात ना की मला 2 दोऱ्या आहेत तरी त्या पुरत नाहीत. म्हणजे 2 दोऱ्या पुरून खालचे ग्रील अँगल सगळे माझे पॅक होतात, एवढे ते कपडे असतात. हिवाळ्याचं जास्त सुकरणं ठीक आहे, पण बाळ उन्हाळ्यात पण जास्त सुकरत नाही. मग आमचे जवळजवळ मी त्याचे हाफ पॅन्ट्स 20 ते 25 दिवसातून धुत असेल. माझे कपडे 2 दोन होतात, एकदा माझी आंघोळ झाल्यानंतर आणि एकदा श्रेयांसची आंघोळ झाल्यानंतर. आणि त्यानंतरचे कपडे मग बकेटमध्ये ठेवते आणि मग हे जे सकाळी धुते तेच. तर असं आमचं कपड्याचं रुटीन असतं. कधी कधी वाटतं वॉशिंग मशीन घ्यावी, एवढे कपडे निघतात बासच. तर मागे तो जुलाब करत होता दातांमुळे, ते आता एक बंद झालेत म्हणून तरी बरं आहे. नाहीतर मागं तर मला कपडे धुवून टेन्शनच आलतं दिवसभरातून. माझे मी 20 ते 25 वेळा कपडे धुवायची बासच, आता तरी 2 वर चालले, पण पहिले तर 20 ते 25 वेळा माझे कपडे धुण्याचे व्हायचे. त्यासोबत ड्रायशीटसुद्धा मी रोज धुते, म्हणजे त्याचे कंटिन्यू पॅन्ट्स असले तरी ड्रायशीटचा नाही म्हटलं तरी थोडा का होईना वास येतोच. कपडे वगैरे सुकत ठेवून झाल्यानंतर मग त्याला घ्यायचं. आणि जे कॅल्शियमचे वगैरे औषधं आहेत, म्हणजे रक्तवाढीचे कॅल्शियमचे जे डॉक्टर देतात, मग ते त्याला देते. तो आता आहे ना त्याला औषध वगैरे समजायला लागले, तो औषध वगैरे घ्यायला नकोच म्हणतो. कधी त्याचं जास्त मी तेव्हाच पाचते जेव्हा त्याचा भुकेचा मूड असेल ना तेव्हा, मग तो पटपट गिळून घेतो. पण त्याच्या पोटात जर आधीच भर असेल ना तर मग तो तोंडातून बाहेर काढतो. म्हणजे परे एवढ्या गोष्टी त्याला समजायला लागल्या आहेत, काय खायचं काय नाही. ह्याच्या जागी जर फ्रूट्सचा ज्यूस दिला ना तर एकदम पटपट पटपट तोंडा जातो. तर औषध पाजल्यानंतर मग मी त्याला जी मी खीर बनवलेली ती तोपर्यंत थंड होते, म्हणजे माझी आंघोळ होईपर्यंत, त्यासोबत कपडे वगैरे धुऊन होईपर्यंत ती खीर थंड होते. आणि ही खीर तो आनंदाने पितो, म्हणजे असं त्रास देत नाही खाताना. कधी कधी मग हे करतो, जर एखादी नवीन गोष्ट ट्राय केली ना तर मग तो ती नाही म्हणजे नाहीच खात, तोंडातून बाहेरच काढतो. तर हे असं आमचं त्याचं खाण्याचं रुटीन आहे. त्यानंतर परत त्याला वर टाकलं, म्हणजे बेडवर घेतलं. त्यानंतर मग हे जे ड्रायशीट आहे ते पुन्हा पाण्यात टाकलं आणि मग आता त्याला झोपवणार. तो दिवसातून 1-3 वेळा झोपतो आणि रात्रीचा तो लवकर झोपतो, म्हणजे रात्रीचं माझं मला त्याचं काहीच टेन्शन नसतं. त्याला पाण्यात टाकलं, त्यानंतर कूलर लावला, कारण ह्यामध्ये 8 वाजलेलेच असतात. 8 वाजता आहे ना मग गरबी जाणवायला चालूच होतं. मग त्याला पाण्यामध्ये टाकलं आणि झोका द्यायला सुरुवात केली.
आज काय झालं तर त्याला काय माहिती, त्याला कळलेलं का काय मम्मी व्हिडिओ बनवते. आज आजीवर झोपतच नव्हता, म्हणजे रोज पटकन झोपून घेतो, झोपण्यासाठी रडतो, पण आज तो झोपलाच नाही. त्यामुळे आजचं त्याचं रुटीन थोडंसं म्हणजे चेंज झालं आहे, पण ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, आजचं रुटीन असं म्हणूयात. पण नंतर तो थोड्या वेळानंतर झोपला, मग आता इथून पुढचं रुटीन त्याचं आहे तसं होईल चालू. तर त्याला खूप वेळ झोका दिला, वाट बघितली, पण तो काय झोपला नाही. जवळजवळ मी त्याला 15 ते 20 मिनिट झोका दिला, 5 मिनिटात झोका दिल्यानंतर तो झोपतो, पण आज 15 मिनिटं पण झोका नाही दिला, तो झोपला नाही. मग आहे तसं त्याला झोक्यात ठेवलं, त्याच्यासोबत 2 रिंग्स दिल्या, त्या रिंग्सला छान खेळतो. आणि मग माझ्या पुढच्या कामांना सुरुवात केली. मला लास्ट व्लॉगला कमेंट होत्या की मंदिर बेडरूममध्ये ठेवू नये, सध्या फौजी येईपर्यंत काही म्हणजे खाली ठेवण्याचा चान्सेस नाही आहे, कारण बाळ ना खाली ठेवलेली कुठलीही गोष्ट नीट अजिबात ठेवत नाही, त्याच्यामुळं मग ते येईपर्यंत काही ऑप्शन नाही. त्यानंतर ते आल्यानंतर मला व्यवस्थित जॉईन करून देतील. त्यानंतर मग घरं वगैरे सगळं स्वच्छ झाडून घ्यायचं, त्याला पाण्यातच ठेवते, कारण ना मग मला झाडायला वगैरे पटकन जमतं. असं जर तो खाली असला ना, मग इकडं सरक तिकडं कर, हे वड ते वड, हे सांडव ते सांडव, हे फेकून दे ते फेकून दे, त्याच्या ह्या गोष्टी चालतात. तर घर वगैरे स्वच्छ झाडून झालेलं आहे. त्यानंतर माझी आजची देवपूजा पण झाली. देवपूजा करतानाचा व्हिडिओ घेतला नाही, कारण जे आपलं डेलीचं असतं तेच आहे. तर देवपूजासुद्धा झाल्यानंतर मग आपलं पुढचं रुटीन शेअर करूयात. तर चला, म्हणजे आता इथपर्यंत तर झालं, आता आपलं पुढचं रुटीन पाहूयात. तर मला 4 ते 5 दिवसांपासून जे म्हणतो ना आपण डोसा किंवा आंबोळी खायची खूप इच्छा झाली होती, पण कधी बनवू, म्हणजे बनवायचं पण काही विषय नाही, पण मी विसरूनच जायचे तांदूळ वगैरे भिजत टाकायला. काल आठवणीने टाकले होते. त्यासोबत मग मला टोमॅटोची आणि शेंगदाण्याची चटणी आवडते, आणि इडलीसोबत ओल्या नारळाची आवडते. पण मी डोसे बनवणार होते, त्याच्यामुळं मग मी शेंगदाण्याची चटणी केली. तर इकडं माझं छान पीठ हे झालं होतं, म्हणजे इकडं ना पीठ खूपच भारी परमनंट होतं, एवढं भारी ना की बासच. तर हे माझ्यासाठी ठीक आहे, म्हणजे यामध्ये माझं जेवण पण होईल आणि नाश्ता पण होईल. रोज ना काय बनवते, एकतर मॅगी बनवते किंवा चहा बिस्किट खाते, पण आज भिजवलंच होतं तर हे बनवूयात असं ठरवलं. बाळ खेळतच होतं, बाळ अजिबात झोपलं नव्हतं. ह्यावेळेस बाळ झोपतं, त्यावेळेत माझं देवपूजा घर झाडून काढणे, त्यासोबत नाश्ता होतो, आणि त्यानंतर म्हणजे जे नाश्त्याचे भांडे आहेत ते सुद्धा होतात, म्हणजे एवढे सगळे कामं होतात. पण आज बाळ काय झोपलं नव्हतं, पण ते खेळत होतं, त्याच्यामुळं मग माझे हे काम चालू होते. त्याला खाली टाकलं, गोधडी हातरून दिली, त्याच्यावर ड्रायशीट टाकलं आणि त्याला खाली टाकलं, कारण किचनमधून मी त्याला स्पष्ट दिसते, त्याच्यामुळं तो मग मला बघत बघत खेळतो. तर त्याच्यामुळे मग त्याचं काही टेन्शन नसतं. तर चला बनवूयात. कढई गरम केली, कढईमध्ये तेल टाकलं, तेलामध्ये कांदा टाकला. आता हे छोटे छोटे 3 ते 4 कांदे असतील, जेवढी तुमच्या लोकांची घरात संख्या असतील तेवढं तुम्ही बनवू शकता. एकदा ट्राय करून बघा, ही एवढी भारी चटणी लागते ना. ओल्या नारळाची हिरवी जी चटणी असते ती मला फक्त इडलीसोबतच आवडते, डोसासोबत वगैरे नाही आवडत. किंवा घावनसुद्धा म्हणतात, डोसा एकदम पातळ असतो, पेपर डोसा म्हणजे एकदम पातळ असतो, आपला काही एवढा पातळ होत नाही, पण त्याला घावन म्हणूयात, नाही तर परत म्हणतील लोक याला कुठं डोसा म्हणतात का. तर कांदा छान फ्राय करून घेतला, म्हणजे जो आपण लाल होईपर्यंत करतो ना सेम तसाच करून घ्यायचा. त्यानंतर त्यामध्ये टोमॅटो टाकायचं. आता इकडं टोमॅटोची किंमत काय माहिती का, 100 रुपये किलो आहे. आपल्या इकडं काय काय माहिती, मी त्या दिवशी बाहेर गेलते ना असं भाजी आणायला, तेव्हा मी विचारलं 100 रुपये किलो ऐकून मी हँगच झाली, म्हणलं एवढा काय टोमॅटोला रेट आला आहे काय माहिती. तर टोमॅटोसुद्धा छान फ्राय झाले आहेत. आणि जर तुमचे शेंगदाणे आधीच भाजलेले नसतील ना, तर ह्या सगळ्याच्या आधी तुम्ही शेंगदाणे भाजून घ्या. माझे शेंगदाणे मी भाजूनच ठेवलेले, त्याच्यामुळं मी काही शेंगदाणे भाजले नाहीत. तुम्ही म्हणजे कांदा वगैरे टाकायच्या आधी, तेल टाकायच्या आधी शेंगदाणे भाजून घ्या. पण माझे भाजलेले आहेत, त्यामुळं मग मी वरून नंतर यामध्ये ॲड केले. तर हे सगळं आता झालेलं आहे. आता हा गॅस बंद करूया, थंड व्हायला ठेवूया. तोपर्यंत इकडं माझं रात्रीचं दूध होतं ते सुद्धा कापवायला ठेवलेलं. आता हे आज दूध शिल्लक राहिले, कारण आज मी डोसा खाते, नाही तर रोज मला चहा बिस्किटमध्ये हे दूध संपून जातं. त्यानंतर मग दूध तापलं ते सुद्धा फ्रीजमध्ये ठेवून दिलं. त्यानंतर मग डोसेची तयारी केली. जो पॅन आहे तो गरम करायला ठेवला. पॅन छान गरम झाल्यानंतर त्याला तेल लावून घेतलं. मी डोसा म्हणते, पण तुम्ही डोसा प्रॉपर समजू नका, त्याला घावनच समजा, कारण माझा काही डोसा एकदम पातळ वगैरे झालेला नाही आहे.
आणि हे माझं रोजचं रुटीन असंच असतं, म्हणजे मला बाळ त्रास देत नाही, त्यामुळे मला सगळ्या गोष्टी मॅनेज होतात, अगदी व्हिडिओपासून ते घरकाम हे ते सगळं, आणि मला मध्ये आराम करायला पण टाईम भेटतो. असं होत नाही की म्हणजे माझा आराम होत नाही, कधी कधी डे माझा हेक्टिक जातो, म्हणजे मला अगदी इन्स्टाचा जरी कोलाब द्यायचा असेल आणि यूट्यूबचा पण जर व्हिडिओ बनवायचा असेल, दोन्ही एकसाथ करायचा असेल, तर माझा डे हेक्टिक जातो. पण मी एवढी जे झंझट घेत नाही, म्हणजे मी काय करते, आज जरी इन्स्टाचं केलं तर उद्या यूट्यूबचं करते, असं करते. पण कधी कधी कोलॅबोरेशन असतं, त्यांचं टायमिंग फिक्स असतो, त्याच्यामुळं मग कधी कधी लोड येतो. पण ठीक आहे, एवढं तेवढं चालायचं आता. मग तेव्हा मग मला दिवसाचा आराम करायला भेटत नाही. तर इकडं छान असं पीठ हे केलेलं आहे, त्यामध्ये वरून तेल टाकलं, कारण पहिलाच आहे, खाली चिकटू वगैरे नाही म्हणून. त्याला एक 5 मिनटं मोठ्या फ्लेमवर आहे तसं ठेवलं, त्यांनी ॲटोमॅटिक तवा सोडला, म्हणजे मला त्याला उलटण्याने वगैरे काढायची काही गरजच लागली नाही, त्यांनी ॲटोमॅटिकच तवा म्हणजे तव्यापासून तो सेपरेट झाला. इकडे एक डोसा छान असा फ्राय झालेला आहे किंवा बनवून पण झालेला आहे, आता दुसरा बनवूयात, कारण एक दोन बनवणार आहे मी नाश्त्याला. तर सेम तीच प्रोसेस करायची, तेल लावायचं. ज्यांना प्रॉपर पेपर डोसा करायचा ना, ते थोडा पाण्याचा शिंतोडा देतात आणि त्यांचं पीठ पण एकदम पातळ असतं आणि एकदम बारीक असतं, ते मस्तपैकी वाटीने टाकतात आणि आहे तसं स्प्रेड करतात, म्हणजे त्यांचा डोसा पातळ होतो. मी काही पाण्याचा वगैरे शिंतोडा देत नाही ना, मी पीठ एकदम पातळ करते. माझं मीडियम असतं, जास्त घट्ट पण नसतं आणि जास्त पातळ पण नसतं, म्हणजे मीडियम साईजमध्ये असतं. तर इकडे माझा दुसरा डोसा चालू आहे, असंच म्हणजे पटपट बनवून घेते आणि त्यानंतर मग तुमच्यासोबत पुढचं जे माझं रुटीन आहे ते शेअर करते. आज काय पूर्ण रुटीन नाही शेअर करणार, नाही तर व्हिडिओ माझा एक तासाचा येईल. एक अर्धं रुटीन शेअर करेन, म्हणजे दुपारपर्यंतचं, त्याच्या आंघोळीपर्यंतचं रुटीन शेअर करेन. तर दोन डोसे आपले रेडी आहेत. डोसे झाल्यानंतर आपण फ्राय केलेलं कांदा वगैरे सगळा थंड झालता, तो मिक्सरच्या भांड्यात घेतला, त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आणि त्यासोबत त्याच्यावर जे लाल तिखट असतं, फक्त लाल तिखट हा, घरचा मसाला नाही, तर तो टाकला आणि ते छान असं फ्राय करून घ्यायचं. ते थोडंसं घट्ट होतं, त्यानंतर त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं, एकदम नॉर्मली करायचं आणि पुन्हा एकदा फ्राय करून घ्यायचं. तर इकडे आपले डोसे पण रेडी आहे, इकडे आपल्या डोसासोबत खायची चटणीसुद्धा रेडी आहे. तर चला नाश्ता वगैरे करूयात आणि नाश्ता झाल्यानंतर मग पुढच्या गोष्टी शेअर करूयात. ह्या हे सगळं होईपर्यंत रोज बाळ झोपलेलं असतं, पण ते आज झोपलेलं नाही आहे, पण त्याचं ते खेळतंय. तर अशा प्रकारे आपला नाश्ता रेडी आहे. त्यानंतर त्याला झोपवायला पुन्हा चालू केलं, नाश्ता करत करत त्याला झोका देत होते, जेणेकरून झोपल. पण तो झोपायच्या मूडमध्ये होता, म्हणजे 1-5 मिनिटात झोपणारच होता. तर चला त्याला आता झोपू, त्याला 10 मिनटं झोका दिल्यानंतर तो झोपला. आणि ह्या सगळ्या गोष्टी करेपर्यंत मला 9 वाजलेले, म्हणजे 7 ते 9 पर्यंत माझं हे रुटीन असतं. तर आता तो उठल्यानंतर भेटूयात. एकच तास झोपला, म्हणजे 9 ते 10 झोपला आणि 10 वाजता तो उठला. बघा त्याचे डोळे कसे झाले उठल्यानंतर, पण तो हसत असतो. जेव्हा मी त्याला समोर दिसला नाही तेव्हा रडणार. आता तो उठलेला आहे, तर त्याचं मग नाचणीची खीर बनवून घेऊयात, कारण नाचणीची खीर खाल्ली किंवा पिली ना, तर 1-3 तास भूक लागायचं काय टेन्शन नसतं. तर यामध्ये मी 2 चमचे नाचणीचं पीठ घेतले आणि अंदाजे पाणी यूज करते, म्हणजे प्रत्येकाच्या अंदाजानुसार ते यूज करायचं. हे छान मिक्स करून घ्यायचं, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या गुटळ्या वगैरे ठेवायच्या नाहीत. गुटळ्या राहिल्या तर मग ते त्यांना खाताना किंवा शिजलं नाही तर, कारण नाचणीचं पीठ पूर्णपणे शिजवायला लागतं. तर मग मी हे गॅसवर ठेवून दिलं, 1-2 मिनटामध्ये रेडी होईलच, म्हणजे झालंच. त्यानंतर मग त्याच्या ज्या आंघोळीच्या गोष्टी आहेत त्या बाहेर नेल्या, त्यामध्ये हे पावडरचा डबा आंघोळ झाल्यानंतर त्याला लागणार आहे. मी सगळं एकदाच गोळा करते आणि त्यानंतर मग त्याला बाथरूममध्ये घेऊन जाते. त्याला आंघोळ घालून आल्यावर परत काय ठेवत नाही. त्यानंतर म्हणजे त्याचे हे पावडरचा डबा आणि त्याला जे मी तेल यूज करते, ते म्हणजे जे मसाज ऑइल आहे ते, हे सुद्धा सगळं एकत्र एका ठिकाणी नेऊन ठेवायचं. म्हणजे परत काय टेन्शन नाही, फक्त त्याला आंघोळ घालून बाहेर आणायचं आणि सगळं आवरायचं. हे बाहेर आणून ठेवल्यानंतर मग बकेटसुद्धा भरून ठेवली. पाणी मी लगेच तापवत नाही, जेव्हा त्याचं खाऊन पिऊन सगळं व्यवस्थित होणार तेव्हा मग मी पाणी तापवणार. तर चला आता त्याला आधी खाऊ देऊयात. 10:15 मग मी त्याला बनवू, म्हणजे नाही का 10:15 ते 10:30 दरम्यान त्याला मी नाचणीचं खीर देते. आज तो माझं काम होईपर्यंत जागाच होता, त्याच्यामुळं मग काय टेन्शन नाही. तो पण झोपला आणि मी पण एक तास झोपून घेतलं, खाऊन मला पण चांगली डोळ्यावर झोप आली, त्याच्यामुळं आम्ही दोघांनी पण सोबत झोपून घेतलं. पण रोज तसं होत नाही, माझा नाश्ता घरातला आवरून भाजी वगैरे बनवून होते, फक्त चपाती मागं राहतात. तो मग पुन्हा आंघोळ केल्यानंतर झोपल्यानंतर मग मी त्या चपात्या वगैरे बनवते. पण आज काय चपात्या पण बनवायच्या नाही आहेत,
त्याने आंघोळ केल्यानंतर तो झोपल्यानंतर मग मी बनवीन ते म्हणजे पुन्हा एकदा डोसे. बस आजचा दिवस आमचा त्याच्यावर जाणार. पण रोजचं रुटीनमध्ये हे असतं की तो सकाळचा एकदा झोपल्यानंतर चपाती सॉरी भाजी बनवणे, त्यासोबत ग्रह झाडून काढणे आणि देवपूजा करणे एवढ्या गोष्टी होतात. पण आज त्यांनी काहीच केलं नाही, त्यांनी मला सगळं काम करून दिलं, मस्त खेळला, मग माझं काम पण झालं आणि नंतर तो एक तासभर झोपला. त्या एक तासात मग मी पण झोपून घेतलं आणि त्यांनी पण झोपलं, तर त्याचं मस्तपैकी जेवण चालू आहे. आता हे खाल्लं की मग त्याला 2 तास तर टेन्शन नाही, यामध्ये आंघोळ होते आणि त्याची एक छान अशी झोप पण होते. तर तुम्ही पण तुमच्या बाळाला काय काय देता हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. त्याचं खाऊन वगैरे झाल्यानंतर हे एक त्याचं बाळूत आहे, तेल मालिश केल्यानंतर कधीही बाळाला बाळूत्यातच घ्यायचं, घसरायचं वगैरे चान्सेस नाहीत. त्याला पाणी ठेवलं आणि हे जे त्याचं आंघोळीचं सामान आहे ते एकत्र सगळ्या जागेवर घेतलं. तोपर्यंत बाळाला एक 10 मिनिटाचा रेस्ट दिला पाणी होईपर्यंत, कारण खाल्ल्यानंतर त्याला थोडंसं जिरायला तो टाईम आहे. त्यानंतर मग तोपर्यंत पाणी पण तापते आणि आंघोळ पण घालणार. आता डायरेक्ट आंघोळ घातल्यानंतर भेटूयात. त्यानंतर पाणी वगैरे तापलं ना की मग हीटर काढायचं आहे. अगदी 10 मिनिटामध्ये पाणी तापतं, 10 मिनिट पण जास्त होतात कारण पाणी ऑलरेडी गरम असतं. मी त्याचं पूर्ण प्रिपरेशन बाथरूममध्येच करते, म्हणजे फक्त बाहेर मालिश करायची आणि बाळू त्यात गुंडाळून आतमध्ये आणायचं. पाणी थंड म्हणजे नाही का ज्या ह्याला पाहिजे त्या लेवलमध्ये ते करणं, त्यासोबत 2 ब्लॉक ठेवणं म्हणजे बसण्यासाठी साबण खाली घेणं, ह्या गोष्टी मी आहे तशा करते. आता त्याच्या ह्या सूच्या पॅन्ट आहेत. त्यानंतर आंघोळ वगैरे झाली, तो झोपला की मग ते धुवून टाकायचे. तर हे प्रिपरेशन मी आधीच करते, त्याच्यामुळे मला परत काही टेन्शन येत नाही. मला एकटीला ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज होतात आणि मला बाळाला एकटीला आंघोळ घालायला पण एकदम परफेक्ट जमती आणि तो पण घालून देतो, म्हणजे त्याला पाण्यात खेळायला आवडतं त्यामुळे तो घालून देतो. त्यात आंघोळ घालते त्यानंतर भेटू. बाबा आता बाळाला आंघोळ वगैरे घालून मस्तपैकी त्याचा मेकअप करून आता त्याला झोपवणार आणि त्यानंतर मग माझ्या पुढच्या कामांना सुरुवात करणार. हे ना कर काय काय. बाळाला आंघोळ घातल्यानंतर जे उरलेले भांडे आहेत ते धुवून घ्यायचे आणि बाळाला आंघोळ घातल्यानंतर त्याला व्यवस्थित पुसणे, त्यानंतर त्याला प्रत्येक ठिकाणी पावडर लावणे. म्हणजे मी सध्या त्याला घामोळ्यांची जी पावडर आहे ना ती लावते, कारण गर्मी आहे, घामोळे यायला नको. त्याच्यामुळे मग आपण आधीच काळजी घ्यायची, फक्त तोंडाला आहे ती बेबी पावडर लावायची, बाकी पूर्ण अंगाला घामोळ्यांची पावडर लावणे. आधी प्रत्येक म्हणजे आपण म्हणतो ना कानाच्या मागं ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित पुसून घेणे आणि त्यानंतर तिथे म्हणजे प्रत्येक ठिकाणी पावडर व्यवस्थित अप्लाय करणे, ह्या गोष्टी करायच्या. आता त्या मी काही दाखवले नाहीत, कारण मी एखाद्या वेळेस निवांत मी त्याला मालिश कशी करते किंवा एकटी आंघोळ कशी घालते ते निवांत दाखवेन, कारण एवढं सगळं एका वेळेस मॅनेज होत नाही. तो कॅमेरा सेट करणं ह्या त्या गोष्टी, त्याच्यामुळं तुम्ही समजून घ्या. तर जी आहेत ती भांडी वगैरे स्वच्छ धुवून झाली. आता जो किचनवरचा पसारा आहे तो आवरूयात, कारण किचनवर लगेचच पसारा होतो. मला तर वैताग येतो आवरून आवरून, किती आवरलं तरी शेवटी पुन्हा आहे तसं आहेच. तर ते सुद्धा पटपट आवरून घेऊयात, कारण जी मी मगाशी आधी धुतलेले भांडे होते ते व्यवस्थित वर ठेवून देणे, नंतर जे आता धुतलेले भांडे ते त्यात टाकणे आणि किचन क्लीन करणे. किचन क्लीन झालं ना की काही टेन्शन नाही, घरी कोणी अचानक आलं, व्यवस्थित किचन असलं तरी काहीही वाटत नाही. तर आता हा पसारा आहे, आता किचनमधलं सगळं झालं आहे. आता जेव्हा भूक लागेल तेव्हा फक्त डोसे बनवायचे आणि बाथरूममध्ये बाळाचे कपडे आहेत आणि आज टाईम आहेत, तर मग बाळाला ओ बाथरूम स्वच्छ करायचंय. हा असा रडतो, याचा अर्थ तो झोपेला आलाय. त्याला झोपवते, मग हा पसारा आवरते आणि मग पुन्हा भेटते. ओ झालं झालं झालं. तर अशा प्रकारे माझं काहीच रुटीन असतं, बाथरूम व्यवस्थित धुवून झालं, त्यासोबत कपडे झाले, बाळ सुद्धा झोपलं. आता मी डोसे बनवणार, खाणार आणि त्यानंतर मग माझं जर कोलॅबोरेशन असेल तर मग मी कोलॅबोरेशन करते, किंवा जर मला यूट्यूबचा व्हिडिओ बनवायचा असेल तर यूट्यूबचा व्हिडिओ करते. जेव्हा बाळ आंघोळ केल्यानंतर तो एकदम व्यवस्थित झोपतो, त्यामध्येच माझं यूट्यूबचं किंवा इन्स्टाचं काम होतं. त्यात मला आज पण कोलॅबोरेशन द्यायचं आहे ज्वेलरीचं, त्याच्यामुळे मग मी पटकन डोसे बनवणार आणि कोलॅबोरेशनचं जे पेंडिंग आहे. ज्वेलरी म्हटलं की त्याला प्रॉपर साडी वगैरे वेअर करावीच लागते, तर ते काम करणार. मला बाळ जास्त काही त्रास देत नाही, त्यामुळे माझं जे रुटीन आहे ते एकदम व्यवस्थित होतं. 12:30 वाजले 12:30 वाजेपर्यंत मी पूर्णपणे रेडी आहे, म्हणजे माझे सगळे कामं झालेले आहेत. आता इथून पुढं निवांत दिवस 5 वाजेपर्यंत, म्हणजे इथून पुढचा टाईम 5 वाजेपर्यंत. बाळ 2 तासानंतर आता उठणार, त्यामध्ये माझे सगळे कामं होतात.
तर चला, तुम्हाला ब्लॉग कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. काही ब्लॉगमध्ये कमी जास्त वाटलं तरी कमेंट करून नक्की सांगा. भेटूयात अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.